नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। मोहरणा व मांढर येथील सेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिग्गजांना झटका। मोहरण्यात शेतकरी शेतमजूर तर मांढर येथे शेतकरी संघटना पॅनलचा दणदणीत विजय। सेवा सहकारी संस्था निवडणूक अंतर्गत 23 एप्रिल रोजी तालुक्यातील मोहरणा व मांढर येथील सेवा सहकारी संस्थे अंतर्गत मतदान व मतमोजणी करून नुकतेच निकाल घोषित करण्यात आले आहेत। सदर निकालानुसार मोहरणा व मांढर येथील सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी सभासद मतदारांनी दिग्गजांना झटका दिल्याची जोरदार चर्चा आहे। तथापि दोन्ही गावातील सेवा सहकारी संस्थे अंतर्गत झालेल्या निवडणुकीत मोहरणा येथे शेतकरी शेतमजूर सहकारी पॅनल तर मांढर येथे शेतकरी संघटना पॅनलचा दणदणीत विजय झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार 23 एप्रिल रोजी स्थानिक लाखांदूर तालुक्यातील मोहरणा व मांढर येथील सेवा सहकारी संस्थे अंतर्गत निवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीत स्थानिक मोहरणा येथील सेवा सहकारी संस्था अंतर्गत शेतकरी शेतमजूर सहकारी पॅनलसह अन्य एका पॅनलमध्ये निवडणूक घेण्यात आली, तर मांढर येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत शेतकरी संघटना पॅनलसह अन्य 2 पॅनलमध्ये निवडणूक घेण्यात आली। तथापि सेवा सहकारी संस्थेअंतर्गत निवडणूक रिंगणात अन्य पॅनल म्हणून उभे ठाकलेल्या पॅनलचे दिग्गजांनी नेतृत्व केल्याची चर्चा असून दोन्ही संस्थांतर्गत विजयी दोन्ही पॅनलचे नेतृत्व गावातील सर्वसामान्य शेतकरी जनतेने केल्याची चर्चा आहे। त्यानुसार स्थानिक मोहरणा येथील 13 सदस्यीय सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी शेतमजूर सहकारी पॅनल अंतर्गत तब्बल 9 उमेदवारांनी विजय प्राप्त केल्याची माहिती देण्यात आली, तर मांढर येथे 13 सदस्यीय सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी संघटना पॅनल अंतर्गत सर्व 13 उमेदवार विजय झाल्याने दिग्गजांना शेतकरी सभासद मतदारांनी चांगली चपराक दिल्याचे बोलले जात आहे। दरम्यान मांढर सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी संघटना पॅनल अंतर्गत प्रेमदास भोवते, रामकृष्ण मुंदलकार, कविता बोरले, कनकलता दरवरे, श्रावण भागडकर, सत्यवान बारापात्रे, नानाजी भुरले, मारुती धकाते, सखाराम नखाते, तुलाराम नंदनवार, धनराज राऊत, प्रभाकर तरारे, मार्कंड वैद्य आदी उमेदवार विजयी झाले आहेत। तर मोहरणा येथील सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी शेतमजूर सहकारी पॅनल अंतर्गत विलास पिलारे, श्रीधर राऊत, राजेश्वर भानारकर, अशोक मेंढे, कमल रामटेके, विठोबा वकेकार, ज्ञानेश्वर नान्हे, सुलका तुपटे व किरण गजगाटे यांचा दणदणीत विजय झाला आहे। दरम्यान दोन्ही गावातील सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी सभासद मतदारांनी दिग्गजांना झटका दिल्याने सर्वत्र विजय मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। विना रॉयल्टी रेतीची चोरटी वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला, नायब तहसीलदार पाथोडे यांची कारवाई। रात्रीच्या सुमारास चुलबंद नदी घाटातून रेतीचा अवैध उपसा करून विना रॉयल्टी वाहतूक करीत असताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली। सदर घटना 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील भागडी ते परसोडी नाग मार्गावर घडली। या घटनेत रेतीसह पकडलेला ट्रॅक्टर जप्त करून स्थानिक तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील भागडी येथील चुलबंद नदी घाटातून रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक लाखांदूर महसूल प्रशासनाला देण्यात आली। माहितीवरून लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार देविदास पाथोडे व काही तलाठी यांच्या पथकाने भागडी येथील चुलबंद नदीघाट परिसरात गस्त लावली होती। यावेळी चुलबंद नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा करून स्वराज कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेतीची चोरटी वाहतूक करताना रंगेहात पकडले। तथापि रेतीची चोरटी वाहतूक करताना रंगेहात पकडलेला ट्रॅक्टर जप्त करून स्थानिक तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आला आहे। मागील काही दिवसांपासून तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी गौण खनिज तस्करी प्रतिबंधाविरोधात नियमितरित्या तस्करांविरोधात गौण खनिजासह वाहन जप्तीच्या कारवाईचा सपाटा लावल्याने तस्करांत दहशतीचे वातावरण दिसून येत असल्याची चर्चा केली जात आहे। शिक्षकांकडून पैसे घेणे मुख्याध्यापकाला पडले महागात, लाच घेताना रंगेहात अटक उसरळा येथील घटना।
अनुदानित शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून पगार बिल काढण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केल्याने शिक्षकांकडून पगार बिलासाठी पैसे घेणे मुख्याध्यापकाला चांगलेच महागात पडले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. सदर घटना 23 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे घडली. या घटनेत सोसायटी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज रामचंद्र कापगते वय 55 वर्ष यांना भंडारा लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे सोसायटी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविले जातात. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याकरिता विविध पात्र शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहेत. सदरील शिक्षक गत काही वर्षापासून या विद्यालयात शिक्षणाचे पवित्र कार्य करीत आहेत. दरम्यान घटनेतील आरोपी मुख्याध्यापकाने शाळेतील शिक्षकांकडून त्यांचे मासिक पगार बिल काढण्याकरिता प्रत्येकी 1,500 रुपयांची मागणी केली होती. या घटनेने व्यतीत एका शिक्षकाने या घटनेची माहिती भंडारा येथील लाचलुचपत विभागाला दिली. दरम्यान भंडारा लाचलुचपत विभागाचे निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी प्रकरणाची चौकशी करीत कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांसह सापळा रचला. या सापळ्यात मुख्याध्यापक युवराज कापगते यास रंगेहात पकडत त्याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना ट्रिप्पर पकडले, पवनी तहसीलदारांची कारवाई. रात्रीच्या सुमारास राज्य महामार्गावरून ट्रिप्परने रेतीची विना रॉयल्टी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पवनी येथील महसूल प्रशासनाला देण्यात आली. सदर माहितीवरून स्थानिक पवनीचे तहसीलदार व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी स्थानिक पवनी येथील राज्य महामार्गावरील भर चौकात विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना रेतीसह ट्रिप्पर पकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई 22 एप्रिल रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास स्थानिक पवनी येथील जुना बस स्थानक परिसरातील चौकात स्थानिक पवनी येथील तहसीलदार निलिमा रंगारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार रेत तस्करीचे केंद्र असलेल्या पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीघाटातून गत काही वर्षापासून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा करून ट्रॅक्टर व ट्रकसह ट्रिप्परने नागपूर येथे वाहतूक केली जात असल्याची ओरड आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास स्थानिक पवनी ते निलज या राज्य महामार्गावरून MH 36 F 4157 क्रमांकाच्या ट्रिप्परने विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसील प्रशासनाला देण्यात आली. सदर माहितीवरून पवनीचे तहसीलदार निलिमा रंगारी व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी राज्य महामार्गावर गस्त केली असता घटनेतील ट्रिप्परने विना रॉयल्टी रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तथापि राज्य महामार्गावरून राजरोसपणे रात्रीच्या सुमारास रेतीची ट्रिप्परने अवैध वाहतूक केली जात असताना तहसीलदारांसह अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी रेतीने भरलेले ट्रिप्पर थांबवून चौकशी व पंचनामा करीत ट्रिप्पर जप्त केला आहे. दरम्यान गत काही वर्षापासून स्थानिक पवनी तालुक्यातील विविध वैनगंगा नदीघाटातून प्रचंड मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक केली जात असताना महसूल व पोलीस प्रशासनाअंतर्गत नाममात्र कारवाया केल्या जात असल्याचा आरोप होत असताना घटनेच्या रात्री स्थानिक पवनी तहसीलदारांसह अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू